नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या मान्सून गोव्याच्या दरम्यान येऊन एकतीस तारखेपासून तीन जूनपर्यंत स्थिरावलेला आहे मात्र बंगालच्या उपसागराच्या दिशेने तो प्रगती करतो आहे संपूर्ण पूर्ण पूर्व भारताच्या बहुतांश राज्यांमध्ये मान्सूननी प्रगती केलेली आहे आणि पूर्वेकडून मान्सून पुढे सरकतो आहे अशी सध्याची परिस्थिती आहे या इमेजचं बारकाईने निरीक्षण केलं तर दक्षिण भारतात पावसाचा प्रभाव आहेच त्याच पद्धतीने दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा ढगाळ परिस्थिती आणि हलक्या पावसाचं क्षेत्र आहे गडचिरोली चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदियाच्या पूर्वेला मोठं पावसाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे तेव्हा भारतीय हवामान खात्याच्या जे एफ एस मॉडेलच्या एम एस एल प्रेशर मॉडेलनुसार हवेचा दाब हा भारतामध्ये कमी होतो आहे आणि त्यामुळे यदा कदाचित पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता पूर्व भारताकडून आहे पावसाचं प्रमाण कमी होत असल्यामुळे उष्णतेचं प्रमाण वाढण्याची शक्यता असून पूर्व विदर्भात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे सात तारखेपासून पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे आठ तारखेलाही महाराष्ट्रात जोरदार पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे दहा तारखेला हे खास करून कोल्हापूर सिंधुदुर्ग सांगली सातारा लातूर उस्मानाबाद जिल्ह्यात जोरदार पावसाचं क्षेत्र निर्माण होईल जे आठ नऊ दहा जूनच्या दरम्यान संपूर्ण कोकणात पावसाची प्रगती होईल असा अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये खास करून स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार सात तारखेपासून पावसाला सुरुवात होईल परंतु नऊ दहा अकरा या तारखांना पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे यूव्ही इंडेक्स हवामान प्रणालीनुसार चार तारखेला महाराष्ट्रात थोडीफार ढगाळ परिस्थिती राहील मात्र पावसाचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे सहा तारखेला अरबी समुद्रातून देखील मान्सून प्रगती करत असल्यामुळे वातावरणात बदल होईल आणि मान्सून पुढे सरकण्यास सहा तारखेला वातावरण अनुकूल आहे आपण सहा तारखेची परिस्थिती बघितली तर मान्सून हा अरबी समुद्राकडूनच विदर्भात जाणार असल्यामुळे सात तारखेला आपण त्याचा अनुभव घेणार आहोत आठ तारखेला आपण बघू शकता संपूर्ण दक्षिण भारतात पावसाची परिस्थिती निर्माण होईल आणि मान्सून जवळपास आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू केरळ या राज्यांमध्ये सक्रिय होईल की चार आणि पाच तारखेला पावसाचा जोर फारसा असणार नाही यदा कदाचित विदर्भाच्या दिशेने पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते परंतु सात तारखेला अरबी समुद्राच्या दिशेने, दिशेने देखील मान्सून गतिमान होणार असल्यामुळे महाराष्ट्रात मोठी पावसाची परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता आहे नाशिकपासून सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर जवळपास पणजीपर्यंत पाच तारखेला दुपारनंतर पावसाची परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता आहे सातारा सांगली सोलापूर पुणे या विभागात त्याचबरोबर लातूर उस्मानाबाद या विभागातसुद्धा या पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे मान्सून पुढे सरकण्यासाठी अरबी समुद्रातूनसुद्धा सहा तारखेनंतर अनुकूल वातावरण होत असल्यामुळे सहा तारखेपासून रात्री उशिरापर्यंत पावसाचं वातावरण महाराष्ट्रात राहण्यास सुरुवात होईल म्हणजेच मान्सूनपूरक अशा प्रकारचा पाऊस सुरू होणार आहे कोणत्याही क्षणी आपण बघू शकता सात तारखेला मान्सून हा मुंबईपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे संपूर्ण कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाने मान्सूनचं आगमन होईल अशी शक्यता आहे ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात होईल मात्र पालघर जिल्हा या काळात सात तारखेला पाऊस असणार नाही किंवा हलक्या सरी होतील सोलापूर पुणे सातारा लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यात पावसाची परिस्थिती निर्माण होईल याच काळात औरंगाबाद अहमदनगर नाशिक परिसरातसुद्धा हलक्या पावसाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे दरम्यानच्या काळात विदर्भात ढगाळ परिस्थिती राहील परंतु विशेष पावसाची शक्यता असणार नाही हे पावसाचं वातावरण रात्री उशिरापर्यंत राहणार आहे आपण समोरील इमेजमध्ये बघू शकता बीड लातूर उस्मानाबाद सोलापूर या विभागात पावसाचं वातावरण राहील म्हणजे गोव्यापासून मुंबईपर्यंत जोरदार मान्सून मुसंडी मारेल अशी शक्यता सात तारखेला आहे या पावसाच्या प्रमाणात मोठी वाढ होणार आहे त्यामुळे नाशिकपासून तर जवळपास गोव्यापर्यंत म्हणजे पालघरसहित आठ तारखेला मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण राहील या दरम्यान आपण समोरील इमेजमध्ये बघू शकता की आठ तारखेला देखील अहमदनगर बीड नांदेड लातूर उस्मानाबाद सातारा सांगली सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे पालघर गोव्यापर्यंत जोरदार पावसाचं वातावरण आठ तारखेला तयार होणार आहे आपण बघू शकता हा पाऊस रात्री उशिरापर्यंत राहणार आहे आणि याचाच अर्थ असा होतो की हा मान्सूनचा पाऊस आहे कारण दुपारनंतर पावसाचं क्षेत्र निर्माण होणं आणि थोड्या कालावधीमध्ये तो पाऊस पडणं हे मान्सूनपूर्व पावसाचं लक्षण आहे परंतु मान्सूनचा पाऊस हा हळूहळू स्थिरावतो सुरुवातीला मेघगर्जना विजांच्या कडकटासह पाऊस वादळी स्वरूपात येतो तो मान्सूनचा पूर्वकाळही असतो आणि मान्सूनचाही थोडा त्याच्यात प्रभाव असतो त्यामुळे मान्सूनची सुरुवात ही मघगर्जेनेसह विजांच्या कडकडसह जोरदार पावसाने होते फक्त ता नऊ तारखेपासून नंदुरबार धुळे जळगावचा दक्षिणी भाग नाशिक पालघर संपूर्ण कोकण किनारपट्टी जवळपास अकोला बुलढाणा औरंगाबाद जालना अहमदनगर बीड पुणे सातारा लातूर उस्मानाबाद सोलापूर सांगली कोल्हापूर या सर्वच विभागात पावसाचं वातावरण नऊ तारखेपासून सुरू होणार आहे आपण बघू शकता दहा तारखेला देखील पावसाचं जोरदार वातावरण कोकण किनारपट्टीला तयार होत आहे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आठ नऊ दहा तारखेला संपूर्ण कोकणात पडणार आहे अकरा तारखेलाही उत्तर महाराष्ट्रात आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण तयार होईल हा ता अकरा तारखेला उशिरा महाराष्ट्रातील मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ दक्षिण महाराष्ट्र या सर्वच विभागात पावसाचा जोर वाढणार आहे अगदी बारा तारखेला आपण बघू शकता पहाटेपासूनच पावसाचं वातावरण संपूर्ण कोकण किनारपट्टीत आणि विदर्भ खास करून उत्तर महाराष्ट्रात निर्माण होत आहे असून आठ नऊ दहा अकरा बारा तारखेला पाच दिवस उत्तर महाराष्ट्रामध्ये चांगल्या पावसाचं वातावरण निर्माण होईल अशी शक्यता आहे कोकण किनारपट्टीसहित या विभागात जोरदार पाऊस राहील असा अंदाज निर्माण होतो आहे आपण समोरील इमेजमध्ये बघू शकता बारा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून पोहोचलेला असून सर्व महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचं वातावरण तयार होईल अशी शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात पावसास पोषक अशा प्रकारचं वातावरण सहा सात तारखेपासून तयार होईल चार पाच तारखेला पावसाचं प्रमाण थोडं कमी राहण्याची शक्यता आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा